कोविड नाईन्टीनच्या युद्धात संजय पाटील युवा मंच बेडकी हाळात एकशे अकरा रक्तदात्यांनी केले रक्तदान आज संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे आपल्या देशात व राज्यात हा व्हायरस धुमाकूळ घालत आहे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे आज या महामारीला आटोक्यात कॅट आणण्यासाठी जागतिक पातळीवर वैज्ञानिक काम करत आहेत या युद्धात आपलाही हातभार लागावा म्हणून संजय पाटील युवा मंचच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे मत युवा संजय पाटील यांनी व्यक्त केली बेडकीहाळ येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात गुरुवार तारीख सतरा रोजी संजय पाटील युवा मंचच्या वतीने रक्तदान शिबीर उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकरदा पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबासाहेब आरेगे शमनेवाडी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सुरेश खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत रवींद्र जनवाडे यांनी केले या प्रसंगी ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांच्या हस्ते फि कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सकाळी नऊ पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आधार ब्लड बँक चे डॉक्टर जी एन कुंभार सहाय्यक आर ए टक्कले शिमोन हेगडे सतीश साबळे सचिन शेट्टी अक्षय काकडे अविनाश पाटील अधुनिका पाटील व सूरज यांच्या विशेष सहकार्याने घेण्यात आलेल्या या रक्तदाना शिबिरात एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान करून कोविड रुग्णाच्या मदतीला धावले आहेत याप्रसंगी डॉक्टर श्रेया इनामदार संजय देसाई राजू पाटील पाटील दादासाहेब पाटील प्रमोद कुमार पाटील प्रताप कुंभार विलास पाटील नानासाहेब पाटील कल्याणी बिजली सचिन पाटील संतोष थोरवत अजय पाटील अनिल गोसावी हसन मुल्ला धनाजी मोरे यांच्यासह युवा मंचचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थितीत होते